मिर्चीज थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट आता आपल्या संगमनेर शहरात मटन थाळी स्पेशल मटन थाळी चिकन थाळी स्पेशल चिकन थाळी फिश थाळी स्पेशल फिश थाळी स्पेशल मासवडी थाळी तसेच इतर स्पेशल मेनूची चव चाखण्यासाठी आजच भेट द्या मिर्चीज थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट अकोले रोड कासारा दुमाला संगमनेर संपर्क 9960640003 आणि 9970552993 सिन्नर तालुक्यातील कासारवाडी नळवाडी डोंगरगाव चिकणी या रस्त्यांची कामं अर्धवट झाली आहेत. या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन जगताप यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी तसं पत्रही दिलंय. 3 मार्गांवर साईड पट्टी आणि साईड गटार दाखवा आणि 25,000 रुपये रोख बक्षीस मिळवा अशी बक्षीस योजना जगताप यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कासारवाडी परिसरामध्ये झालेल्या रस्त्यांची कामं ही अर्धवट आहेत. या 3 मार्गांवर कामं अपूर्ण असून ही कामं पूर्णत्वाचा दाखला देऊन मोजमाप केलेत आणि तशी नोंदही घेतली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना 2-चाकी आणि 4-चाकी वाहन चालकांची गैरसोय होतीये. अपूर्ण कामं असतानाही पूर्णत्वाचा दाखला दिलाच कसा असाही सवाल आहे. गेल्या 2019 कासारवाडी नळवाडी रस्ता कासारवाडी डोंगरगाव रस्ता आणि नळवाडी ते चिकणी रस्ता हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं सीमावर्ती भागातील रस्ते मंजूर झाले आणि त्याची कामं साधारण 4.25 कोटीची अंदाजे 4.25 कोटीच्या रकमांची कामं संबंधित मक्तेदाराच्या वतीनं करण्यात आली. मात्र ती कामं आजही अपूर्ण अवस्थेत आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, रस्ता फुटलेला आहे, मोऱ्यांचे कामं अर्धवट आहे. काही ठिकाणी प्रस्तावित मोऱ्याच केलेल्या नाही, ज्या मोऱ्या केल्या त्या सखल भागात केलेल्या आहे. शिवाय रस्ता पूर्वीपेक्षा अरुंद केलेला असून रस्त्यावर कुठेही साईड पट्टी साईड गटार कुठेच काढलेल्या नसल्यामुळे साधे 4-चाकी वाहनंसुद्धा क्रॉसिंग व्हायला त्रास होतो आहे. या परिसरातून जाणारी येणारी शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची गैरसोय होते आहे. बस येत नसल्यामुळे शालेय वाहतूक व्यवस्थेची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. आणि ह्या सगळ्या कारणाने मी माननीय अधीक्षक अभियंता विनोदजी नाशिक अधीक्षक अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधीक्षक अभियंता विनोदजी बदाने साहेब यांना 1 तारखेला भेटून 1 फेब्रुवारीला भेटून त्यांना जाहीर आवाहन केलं की या रस्त्यावरती साईड गटार साईड पट्टी दाखवा आणि 25,000 रुपये मिळवा. मात्र आज 8 दिवस झालेत, प्रशासन अजूनही जागा होत नाही. या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची रस्त्यांच्या कामाबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तर या संदर्भात जगताप यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलंय. येत्या 8 दिवसांमध्ये कासारवाडी नळवाडी रस्ता त्याचबरोबर कासारवाडी डोंगरगाव रस्ता या प्रकरणी कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी सिन्नर. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे काय रे मामा? भाचीला कपाट घ्यायचंय काय आप्पा? पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल,